சொல்லுமா என்ன மோட ஒண்ணு தெரியாது नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये। तर मित्रांनो, हा व्हिडिओ असणार आहे आपला कुर्ग आणि उटी टूरचा दुसरा दिवस। तर लास्टच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्ही बेंगलोरला सकाळी 6:15 वाजता उतरलो आणि मग आम्ही बाहेर येऊन त्या टूर कंपनीने पाठवलेल्या गाडीत आम्ही बसलो। तर तिथूनच हा पुढे आता कंटिन्यू होत आहे। चला तर मित्रांनो, व्हिडिओला आता सुरुवात करूया। आता आपण गुगल मॅप्स मध्ये बघून घेऊया की आपल्याला किती वेळ लागेल तिकडे जायला। तर आपण बेंगलोर स्टेशनवरून जाणार आहोत ग्रीन हेवन या हॉटेलमध्ये, जे मडकेरीमध्ये आहे। तर तुम्ही बघू शकता इकडे जायला आपल्याला साधारण 5 तास दाखवत आहे। 250 किलोमीटरचा रस्ता आपल्याला जायचा आहे। चला तर मित्रांनो निघूया आता मडकेरी कुर्गच्या इथे जायला। मित्रांनो, आता वाजलेले आहेत सकाळचे 9 आणि ही आहे आमची 12-सीटर बस आणि आमचा 10 ते 12 जणांचा ग्रुप आहे, लहान मुलं सुद्धा आहेत। आणि आता आपण जातोय ते कुर्गच्या दिशेने आणि हा जो आहे हा बेंगलोर आणि मैसूरचा रोड आहे, खूप सुंदर रोड आहे। आणि आता आपण थांबणार आहोत ब्रेकफास्ट करण्यासाठी, एक चहा पाण्यासाठी आपण ब्रेक घेणार आहोत तिथे। थोड्या वेळातच आपण तिथे पोहोचू। मित्रांनो बघू शकता इथे आपण नाश्ता केलेला आणि हे काही फोटोज आहेत आमचे, आमच्या ग्रुपचे पूर्ण सगळे फॅमिली आणि फ्रेंड्स आहेत। तर मित्रांनो, आता आपण निघालेलो आहोत चहा नाश्ता करून कुर्गच्या दिशेने जाण्यासाठी। कुर्ग बद्दल माहिती द्यायची झाली तर मित्रांनो, कुर्गचं दुसरं नाव कोडगू सुद्धा आहे आणि हे कर्नाटक राज्यामध्ये येतं, एक थंड हवेचं ठिकाण आहे। तर तिथेच आपण जाणार आहोत। आणि ह्या ज्या कुर्गमध्ये ना मित्रांनो 3 तालुके आहेत, त्यापैकी मडकेरी हा फेमस आहे आणि कुर्ग जे आहे ते चहा आणि कॉफीसाठी खूप प्रसिद्ध आहे। हे तुम्ही बघू शकता कॉफी प्लांटेशन आलेले आहेत आणि आपण थोड्याच वेळात आता कुर्गला आपल्या हॉटेलमध्ये पोहोचणार आहोत। ते बघू शकता हे सगळे कॉफीचे मळे आहेत, कॉफीची शेती इथे खूप मोठ्या प्रमाणात होते। मित्रांनो, हा जो उटी आणि कुर्गचा जो टूर आहे हा आपला 2 रात्री आपल्याला कुर्गमध्ये राहायला मिळणार आणि 2 रात्री उटीमध्ये राहायला मिळणार आणि 5व्या दिवशी आपल्याला बेंगलोरला सोडण्यात येईल। तर असा आपला प्लॅन आहे मित्रांनो। आणि आता आपण थोड्याच वेळात पोहोचू मित्रांनो ग्रीन हेवन या मडकेरी इथल्या हॉटेलमध्ये। आणि तुम्ही बघू शकता रस्ते खूपच सुंदर आहेत आणि थंड हवेचं ठिकाण असल्यामुळे घाट रस्ता आहे पूर्ण। तर तशी तुम्ही सेफ्टी पण घेऊन या कधी इथे आलात तर। आणि पूर्ण कोकणासारखं वातावरण आहे इथे, खूपच थंडी जाणवते आहे। तर मित्रांनो, आता आपण मडकेरी इथे पोहोचलेलो आहोत आणि 10 ते 15 मिनिटात आपण हॉटेलवर पोहोचू। आणि या हॉटेलच्या डिटेल्स मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईनच, तर तुम्ही चेक करू शकता। आणि आपण लंच वगैरे करून जाणार आहोत राजा सीट इथे। चला मित्रांनो जाऊया आता हॉटेलवर। मित्रांनो लंच वगैरे करून आता आम्ही राजा सीट मडकेरी इथे आलेलो आहोत आणि ते बघू शकता बाहेरच खूप स्टॉल्स आहेत इथे खाण्यापिण्याचे आणि फ्रूट स्टॉल्स सुद्धा आहेत आणि लहान मुलांना काही खेळणी वगैरे हवी असेल तर ते सुद्धा आहे इकडे। आणि बघू शकता आता आपण मडकेरीला पोहोचलेलो आहोत। तर हे गार्डन आहे मित्रांनो राजा सीट आणि इथून व्ह्यू पॉईंट खूप मस्त आहे इकडे। तर आता आपण इकडे तिकीट काढूया
आणि जाऊया आतमध्ये. बघा आपण तिकीट घेतलेली आहे 20 रुपये पर हेड अशी. आणि हे बघा आपण एंट्री केलेली आहे गार्डन मध्ये. आणि इथे बघू शकता इथे पण खूप ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आहेत जसे की झिपलाईन वगैरे. आणि त्याची तिकीट कॉस्ट वेगळी आहे मित्रांनो, या तिकीटमध्ये इन्क्लूड नाही आहे. आणि ते बघू शकता हे गार्डन खूप मस्त बनवलेलं आहे यांनी, वेगवेगळ्या प्रकारची फुलं वगैरे इथे लावलेली आहेत. हे बघा मित्रांनो इथे झिपलाईन चालू आहे जसं मी तुम्हाला बोललो होतो. आता आपण थोडा पुढे जाऊया आणि इकडचा व्ह्यू पॉइंट बघूया मित्रांनो. आणि झाडं पण तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारची लावलेली आहेत आणि वेगवेगळ्या शेपमध्ये पण कटिंग त्यांना केलेली आहे, त्यामुळे खूप सुंदर वाटतं इथे. आणि हे बघू शकता हा आहे इकडचा व्ह्यू पॉइंट आणि पूर्ण व्हॅली व्ह्यू आहे इकडून, खूपच सुंदर दिसते इथून. आणि इथे तसेच वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी सुद्धा ठेवलेले आहेत. ऑफकोर्स ते नकली आहेत पण खूप असली असे वाटतात ते, त्याचा पण तुम्ही आनंद घेऊ शकता. आणि व्हॅल्यू बघा किती सुंदर दिसतो आहे. मित्रांनो आता आम्ही फिरतो इथे थोडा वेळ आणि आता वाजलेले आहेत 6 आणि हे बघा आमचे काही फोटोज आहे इकडचे, ते पण तुम्ही एन्जॉय करा. आणि इथे लेझर शो सुद्धा होतो पण आम्ही आता थांबणार नाही आहोत कारण सगळे रात्रभर प्रवास करून दमलेले आहेत, त्यामुळे थोडं आराम करणार आहोत आम्ही हॉटेलवर जाऊन. आणि हे बघू शकता इथे राजा स्वीट्सची माहिती पण लिहिलेली आहे. आणि हे राजा स्वीट आहे आणि इथे वेगवेगळ्या प्रकारची फुलं पण लावलेली आहेत मित्रांनो. मित्रांनो हा कुर्ग आणि उटीचा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. आणि जरा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. आणि आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. अरे बघू शकता स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज जे मी बोललेलो ते इथे वेगवेगळ्या प्रकारचे होत आहेत. आणि आता मित्रांनो आम्ही जाणार आहोत आमच्या हॉटेलमध्ये, तर बाय बाय.